हर चीजों में हो रही है मिलावट। मिलावट के कारोबार कर रहे गिरोह का राशन विभाग ने भिवंडी के क्षेत्र में धान के गोदाम में छापा मार कर किया पर्दाफाश। इस गोदाम का नजारा देखिए कि किस तरह से बड़े पैमाने पर यह धान का काला कारोबार चल रहा है। इस संदर्भ में राशन अधिकारी का क्या कहना है, आइए जानते हैं। सत्यनारायण ट्रेडिंग कंपनी नावा तिथे ट्रेडिंग कंपनी होती आणि तिथे अनधिकृत इलिगलपणे राशनचा तांदूळ आणि गहू आणखीन काही अन्नधान्य इथे साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने मी तपासणी केली असता असं लक्षात आलं की यांच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ पंजाब वगैरे असे लिहिलेले असे ह्याचे चार मोठे गाळे आहेत। त्या गाळ्यामध्ये इथे 605 बाचकी आणि पलीकडच्या गाळ्यामध्ये 743 बाचकी अशा प्रकारचे हे मिळालेले आहेत। हा सर्व राशनेवर वितरित होणारा तांदूळ आहे आणि तो हा पलटी करून यांच्या अंगूर नावाच्या ब्रँडमध्ये भरत होते। त्याच्यामुळे आमची रेड चालू आहे, त्याच्यानुसार इथे कारवाई करण्यात येत आहे। आता सध्या आमची कारवाई चालू आहे, तर आता मी काढत आहोत। एकूण हा साधारणतः 1515 क्विंटल हा सर्व प्रकारचा अन्नधान्य मिळून झालेला आहे चारही गोदाममध्ये मिळून, ज्याची साधारणतः अंदाजे बाजारभावाप्रमाणे किंमत 32,65,000 प्राथमिक याच्यामध्ये येते।